नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि तुम्ही पाहत आहात म्युझिकल अक्षय। तर आजचा तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे सोलादारी तीनवाले। आज मी सोलादारी तीनवाले या गाण्यावर तुम्हाला पियानो ट्युटोरियल देणार आहे। तर मित्रांनो, या गाण्यासाठी रिक्वेस्ट केली होती दुर्योधन भाऊनी। धन्यवाद दुर्योधन भाऊ, तुमच्या कमेंटमुळे हे गाणं आज आपण शिकणार आहे, ठीक आहे। व्हिडिओला कुठेही तुम्ही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्ही हे गाणं तुमच्या मोबाईल पॅनोवर, पॅनो कीबोर्डवर, कॅसिओवर, कुठेही कोणत्याही कीबोर्डवर चांगल्या प्रकारे वाजू शकणार, म्हणून आपण बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ समजेल, ठीक आहे। तर व्हिडिओ मी आपण चालू करू। ठीक आहे, तर याचा ट्युटोरियल बघा। ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला पहिल्यांदा ही वन लाईन ठीक आहे, ही लाईन आधी आपण या सेटमध्ये वाजू, म्हणजे या सप्तकात वाजू आणि त्यानंतर मेल आवाजासाठी, म्हणजे पुरुषाच्या आवाजासाठी आपण या सप्तकात तेच गाणं डबल घेऊ, कारण की त्यांच्यानं थोडीशी गाण्याची फील येईल। ठीक आहे, तर या गा इकडे पण दाखवून देतो जेणेकरून कोणता डाऊट उरणार नाही। पुन्हा एक वेळ इकडे आपल्याला असं एकदा इकडे असं आपल्याला चारदा वाजवायचं आहे। त्याच्यानंतर दोनदा, त्याच्यानंतर एकदा पुन्हा, म्हणजे एकदा इकडे, एक दोन तीन चार, इकडे दोन वेळा वाजवायचं आहे। कसं, मी एकदा पूर्ण तुम्हाला वाजवून दाखवतो। ठीक आहे मित्रांनो, गाण्यात कुठल्याही प्रकारचा अंतर नाही आहे, गाणं खूपच सोपं आहे शिकण्यासाठी। तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच चांगलं गाणं आहे, तर तुम्ही अवश्य शिका, एक नंबरचं गाणं आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लवकरात लवकर वाजू शकता। ठीक आहे, तर आपण या गाण्याचं आता म्युझिक शिकू। ठीक आहे, याच्यासाठी ट्युटोरियल पहा। मी पुन्हा एकदा दाखवतो।
गाणं अत्यंत असं सोपं आहे, तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच चांगलं गाणं आहे. मी रेकमेंड करतो की त्यांनी हे गाणं शिकून घ्या, म्हणजे शिकून घ्या, कारण की वाजवण्याला आणि ऐकणाऱ्यासाठी सुद्धा खूप चांगलं गाणं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही शिकून जाल माझ्या तरी विचाराने. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा. नवीन गाणं कोणतं पाहिजे असेल यासाठी कमेंट करा. जे तुमचे मित्र पण ज्यांना शिकायचं आहे कीबोर्ड, त्यांना सुद्धा शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर. खूप खूप धन्यवाद चॅनलला सपोर्ट करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.